सतेज चषक हॉकी स्पर्धेतील उपांत्य फेरीचे सामने आज पार पडले यामध्ये मराठा लाइट इन्फंट्री आणि देवगिरी स्पोर्ट्स यांनी प्रतिस्पर्धी संघांवर मात करत स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे या दोन्ही संघांमध्ये उद्या रविवारी विजेतेपदासाठी लढत होणार आहे लाइन बजार आणि पोलीस लाईन हॉकी मित्रमंडळ यांच्या वतीनं आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय गेल्या आठ दिवसांपासून ही स्पर्धा सुरू आहे आज या स्पर्धेतील उपांत्य फेरीचे सामने पार पडले सकाळच्या सत्रात मराठा लाईट इन्फंट्री आणि महाराष्ट्र क्रीडा मंडळ यांच्यात चुरशीचा सामना झाला हा सामना मराठा लाईट इन्फंट्रीनं दोन एक अशा गोलफरकानं जिंकला सामन्याचा पूर्वार्ध गोल शून्य बरोबरीत संपला उत्तरार्धात महाराष्ट्र संघाच्या सुहास पाटीलच्या पासवर विनय नेरकर यानं पहिला गोल करून संघाला एक शून्य अशी आघाडी मिळवून दिली त्यानंतर मराठा लाईट इन्फंट्रीच्या विजय पाटीलनं दिलेल्या पासवर रईस मुजावरनं गोल करत सामना एक एक असा बरोबरीत आणला सामना संपण्यासाठी काही मिनिटं बाकी असताना मराठा लाईट इन्फंट्रीच्या कृष्णा पाटीलनं पेनल्टी स्ट्रोकची संधी साधत गोल नोंदवला या गोलच्या जोरावर दोन एक अशा फरकानं सामना जिंकत मराठा लाइट इन्फंट्रीनं अंतिम फेरीत प्रवेश केला सायंकाळच्या सत्रात देवगिरी फायटर्स आणि निशिकांत दादा पाटील या संघादरम्यान लढत झाली सामन्याच्या पूर्वार्धात दोन्ही संघांना गोल नोंदवता आले नाहीत उत्तरार्धात देवगिरीला पेनल्टी स्ट्रोकची संधी चालून आली सौरभ सुतारनं या संधीचं सोनं करत पहिला गोल नोंदवला देवगिरीच्याच त्यानंतर सत्यजित सावंतनं मैदानी गोल करून संघाला दोन शून्य अशा फरकानं विजय मिळवून दिला उद्या मराठा लाईट इन्फंट्री आणि देवगिरी फायटर्स या दोन संघांमध्ये अंतिम लढत होणार असून हा सामना विद्युत प्रकाश झोतात खेळवला जाणार आहे विजेत्या आणि उपविजेत्या संघांना अनुक्रमे पंचवीस आणि पंधरा हजार रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे उपांत्य फेरीतील पराभूत संघांनाही प्रत्येकी पाच हजार रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी नोंदवणाऱ्या खेळाडूंचासुद्धा उद्या गौरव करण्यात येणार असल्याचं संयोजकांच्या वतीनं सांगण्यात आलं